शासनाने दिनांक 29 मार्च 2020 रोजी शासन आदेश निर्गमित करून लॉकडाऊन कालावधीत बेघर विस्थापित कामगार आणि परराज्यातील अडकलेले कामगार यांच्यासाठी निवारागृह व अन्नधान्य व भोजन व्यवस्था करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. या अनुषंगाने जिल्हास्तरावर एक आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे, त्यामध्ये जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय समितीचं गठन करण्यात आलेलं आहे. जिल्हास्तरीय समिती जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आहे आणि तालुकास्तरीय समिती तालुका जे तहसीलदार आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली आहे. या समितीने जिल्ह्यात येणारे सगळे मायग्रंट लेबर, स्थलांतरित लेबर यांची राहण्याची आणि त्यांच्या भोजनाची व्यवस्था करावायची आहे. जिल्ह्यामध्ये एकूण 58 ठिकाणी 9000 व्यक्तींची सोय केलेली आहे. सद्यस्थिती जिल्ह्यामध्ये 1615 स्थलांतरित जे लेबर्स आहेत ते आलेले आहेत. सदर लेबर्स हे विविध राज्यात आहेत, त्यापैकी तामिळनाडूचे 860, कर्नाटकचे 122, तेलंगणा राज्याचे 125, राजस्थानचे 220, मध्य प्रदेशचे 64 व इतर राज्यातली 434 लेबर सध्या आपल्याकडे राहत आहेत. परागृहामध्ये तालुका किंवा जिल्ह्यामध्ये येणाऱ्या व्यक्तींची जी सोय करायची आहे त्यासाठी सर्व तहसीलदारांना नोडल अधिकारी म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे. त्याचे जे फोन क्रमांक आहेत ते सविस्तर आपल्याला देण्यात येतील. आपल्याला कुठलाही स्थलांतरित लेबर आढळला, कुठलाही निराश्रित बेघर असा जर व्यक्ती आढळला तर तत्काळ त्या भागातले तहसीलदार यांच्याशी संपर्क करून त्या व्यक्तीला त्यांच्याकडे हँडओव्हर करावे, जेणेकरून त्यांची पुढची व्यवस्था करण्यात येईल.